हॅलो, हाय, नमस्कार. मी विजय जाधव. माझ्या कोकण टूर चॅनलवरती पुन्हा आपले सरसे स्वागत. मागच्या वेळेला मी तुम्हाला वनभोजनाचा व्हिडिओ दाखवला होता. आज मी तुम्हाला ह्याच गावामध्ये चिंचगर प्रबोडेमध्ये आमच्याकडे एक प्रसिद्ध अशी रेसिपी आहे मोगा म्हणून. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला पोपटे असं म्हणतात, पण आमच्याकडे ते मोगा म्हणतात. ते मोग्याची आज मी तुम्हाला रेसिपी पूर्णपणे दाखवणार आहे, कशा पद्धतीने तो मोगा बनवला जातो. बरोबर, त्यानंतर ह्या मोग्यामध्ये काय काय जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. त्याच्यानंतर ह्या मोग्याला लागणारं साहित्य म्हणजे पावट्याच्या शेंगा. आमच्या इथे गावठी पावटा म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या शेतामध्ये हे इथे उगवल्या जातात आणि त्या शेंगा काढून आम्ही एका मडक्यामध्ये त्या टाकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन, काही लोक अंडीसुद्धा टाकतात, मक्याचे कणीस टाकतात आणि बटाटे टाकतात. असे बऱ्याच प्रकारचे काही ज्यांना जसं कसं काय आवडेल ते पदार्थ सगळे टाकून हा मोगा अशा प्रकारे बनवला जातो. ह्या पूर्ण मोग्याशी मी तुम्हाला आज व्हिडिओ आणि रेसिपी पूर्ण दाखवणार आहे. ते तुम्ही बघालच आणि मी तुम्हाला दाखव. हे जे साहित्य दिसते आता मोग्यासाठी, चिकन आता ह्याच्यामध्ये आलं, लसूण, ह्याची पेस्ट मॅरिनेट करायची. हा लाल तिखट, बेटगी मसाला ह्याच्यामध्ये आता गरम मसाला. ह्या चिकनमध्ये दही, मीठ, हळद, त्याच्यानंतर तिखट, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट. हा गरम मसाला आहे का? हे गरम मसाला टाक आणि मीठ. ह्या सगळ्या सामग्री ह्याच्यामध्ये मिक्स करून हा चिकन साधारण आपल्याला एक तास मॅरिनेट करून हा ह्याच्यामध्ये हे मसाले मुरवावे लागतात. लाल तिखट आणि बेडगी तिखट मसाला असे दोन्ही हे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत मसाले. चवीनुसार मीठ. बघा किती मसाला एकदम छान पैकी लागला, याला छान मॅरिनेट झाला आहे. आता हे एक तास ह्याच्यामध्ये मुरत ठेवणार आहेत. मसाल्याचा वासच एवढा चांगला सुटला आहे, खमंग असा वास येतो आहे. मोगा एकदम ही रेसिपी जबरदस्त होणार आहे. पावट्याच्या शेंगा भरून त्याच्यामध्ये चिकन, अंडी, हा ओवा आहे. ओवा कशासाठी असतो की पावट्याची शेंगा खाल्ल्यानंतर गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि तो कमी होण्यासाठी हा ओवा त्याच्यामध्ये वापरला जातो. ह्या पावट्याची शेंगा ह्या गावठी शेंगा आहेत. ह्या गावठी शेंगा हातात जर घेतल्या ना आपण तरी हाताचा वास, हात साबणाने धुतले तरी हाताचा वास जात नाही, एवढ्या ह्या गावठी शेंगांना वास आहे. हा सगळा मटेरियल आता त्या मडक्यामध्ये भरायचं आहे आपल्याला. ह्या शेंगा आता आपण मटक्यामध्ये भरायच्या आहेत. ह्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा पहिला थर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडासा ओवा, मीठ, परत पुन्हा त्याच्यामध्ये शेंगा टाकणार. उव्याचा थर परत आणि थोडंसं मीठ. आता चिकनचे तुकडे त्याच्यामध्ये भरायचे. हे बघा अशा प्रकारे हे चिकन मटक्यामध्ये लावलेलं आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये आता शेंगाचा थर लावला जाईल अशा प्रकारे. पुन्हा ह्याच्यामध्ये आता अंडी टाकली. हे बघा अशा प्रकारे आता अंडी ह्याच्यामध्ये. ह्या मोग्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला इथे आता आम्ही शेतावरतीच आलो आहे, तुम्हाला दाखवतोय. मी आधी तुम्हाला ह्यांची ओळख करून देतो. हा माझा भाऊ आहे, हॅलो, संजय जाधव, आणि हा माझा चुलत भाऊ दुसरा महेश जाधव. पूर्ण फॅमिली हा आज बेत केलेला आहे मोग्याचा आम्ही सगळ्यांनी इथे, आणि मी तुम्हाला आत्ता ही सगळी रेसिपी दाखवतोय. ह्या मोग्यासाठी लागणारे हा मटका आहे. ह्या मटक्यामध्ये शेंगा वगैरे टाकल्या आहेत. त्याच्यानंतर हे शेण आहे, हा ही भांबरुडीचा पाला आहे.
बघा तुम्हाला दाखवत मी भांबर्डेचा पाला। हा भांबर्डेचा पाला खूप औषध आहे आणि ह्या झाडाला एवढा वास चांगला आहे की ह्याचा वास आहे ना ह्या मोगामध्ये मुरला जातो आणि खूप औषधी वनस्पती आहे। ह्या वनस्पतीविषयी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करून दाखवीनच। हा जाळण्यासाठी इथं पेंडा जमा केला आहे। हे सगळं मटेरियल आता कशा प्रकारे भरतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये आता चिकन, त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा, ओवा, अंडी अशा प्रकारे सगळं मटेरियल टाकलेलं आहे आणि हे सगळं भरून झाल्यानंतर आत्ता ह्याच्यामध्ये हा जो भांबरुडीचा पाला आहे तो ह्या मटक्याच्या वरती अशा प्रकारे हा मटका पूर्णपणे बंद करून हा ह्या मटक्यावरती पेंडा टाकून तो पूर्णपणे जाळला जाणार आहे आणि ह्या आगीमध्ये जे मटक्यात वाफ तयार होते त्या वाफेवर हे सगळ्या शेंगा शिजणार आहेत। हे बघा अशा प्रकारे खाली पेंडा टाकला आहे आणि त्याच्याभोवती वरती मटका आहे आणि मटक्याच्या भोवती शेणी लावलेले आहेत। बघा अशा प्रकारे शेणी लावतात। अशा प्रकारे आता पेंडा लावणार ह्याच्यावरती। आत्ताचे रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे। पूर्ण काळोख आहे। तुम्हाला मी हा जो दिसतोय ना तुम्हाला हा चंद्र आहे। आत्ता चंद्र हा उगवा लागला आहे आणि हा जर आत्ता मला वाटतं 8:30 वाजले आहेत। 8:30 चा टायमिंग म्हणजे 10 वाजेपर्यंत आम्ही हे मोगेशी पार्टीवर हा चंद्र वरतील आणि इथे पिठूर असं चांदणं दिसेल। इथे पूर्ण परिसर दाखवतो तुम्हाला। आत्ता सगळा अंधार दिसतोय। अजून तुम्हाला अर्ध्या तासामध्ये हे हा इकडे रोड आहे। ह्या रोडवरून जाणाऱ्या तुम्हाला गाड्या दिसत आहेत। पेंडा पेटवला गेला आहे। साधारण हा आता 20 मिनटं मोगा शिजवला जाईल। आपला मोगा आता तयार झालेला आहे छानपैकी। बघा कशा वाफा येत आहेत। आता ह्या मडकीतले शेंगा काढून तुम्हाला दाखवीन। आता मी ना तो मडका बाजच झालेला। बघा अशा प्रकारे आपला आता मोगा तयार झालेला आहे आणि हे पूर्णपणे आता शिजलेला आहे। किती गरम आहे बघा, वाफ येत आहे त्याच्यामधून। हात देखील भासत आहे। मोगा तयार झालेला आहे। हे बघा तुम्हाला चिकन दाखवतो। छान पैकी चिकन शिजलेलं आहे। हा गरम आहे। बापरे बाप, वाफाच वाफा येतात। आमच्या पार्टीची सगळी मंडळी आलेली आहे। सगळ्यांनी एकदा वरती दाखवा हात करून। बघा मोगा पार्टी आमची चालू आहे आणि सगळी आमच्या घरचीच माणसं आहेत। ती लहान मुलं आहेत, सगळे मोठे आहेत। सगळ्यांना हाय करा। आता हे सगळेजण ह्या मोग्यावरती जोरात ताव मारणार आहेत। आता
शेंगा सुद्धा चांगले शिजले आहेत. चिकन ची पीस बघा. अंडी फुटली. तोंडाला पाणी सुटलं एकदम. अंडी फुटली. छान चिकन तयार आहे. शेंगा सुद्धा छान झालेल्या आहेत. अशा प्रकारे हा तुम्हाला आज मी रेसिपी दाखवली. त्या गावाला जरूर सगळ्यांनी भेट द्या आणि अशा प्रकारे मोगा खायला या. किती छान शिजलंय. मला खाऊन दाखवतो. एक नंबर चिकन झालंय. छान झालंय. चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालंय. त्याच्यावरती आता लिंबू पण एकदम मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत असं चिकन खायला मिळणार. अजून एक आहे ना. अजून एक लिंबू देत नाही. पण लिंबू नाही देत. लिंबू छान पिळला. लिंबू नाही घ्यायचा. सगळ्यांना लागत नाही. इकडे छान एकदम मस्त की पंगत बसली. आता हे सांगा सांगेन कसं झालंय. राजा कसा झालाय मोगा. जेवण आवडतं खाणं. एक नंबर खाद्य.